तुम्ही येऊ शकतो. आज क्रिसमस आहे, क्रिसमस नातळानिमित्त आपण काय सांगाल, काय संदेश द्याल? सर्वप्रथम आम्ही जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देतो की त्या देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याला या जगामध्ये पाठवलं आणि त्याच्या जन्माचा आनंद हा आम्ही नाताळ म्हणून साजरा करीतो. आणि या नाताळ निमित्ताने आम्ही सर्व ख्रिस्ती बंधू भगिनी एकत्र येऊन चर्चमध्ये आम्ही प्रार्थना करीतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याबद्दल आम्ही आनंद साजरा करीतो. अखिल जगाच्या तारणासाठी तो या जगामध्ये आला आणि त्याच्या येण्याद्वारे आम्हाला शांती मिळाली, आम्हाला आनंद मिळाला आणि विशेष म्हणजे आमच्या पापांची क्षमा झाली. या निमित्ताने आम्ही आनंदोत्सव करीतो आणि त्यामध्ये आम्ही सर्वजण एकत्रित येऊन देव परमेश्वराची आम्ही स्तुती करीतो, त्याची आम्ही आराधना करीतो. आणि आज देखील 25 डिसेंबर 2022 रोजी आम्ही मेथोडिस्ट चर्च नांदेड या ठिकाणी सर्व ख्रिस्ती बंधू भगिनी मिळून देव परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत. आणि परमेश्वराच्या नावामध्ये आम्ही एकत्रित येऊन त्या जिवंत प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला आम्ही धन्यवाद देणार आहोत. आणि या निमित्ताने आम्ही ABP न्यूज माझा यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांना या नाताळानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि परमेश्वर करो की हा नाताळ, हा ख्रिसमस आणि आम्हासाठी येणारं जे नवीन वर्ष आहे ते सर्वांकरिता आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं आणि आशीर्वादाचं जाव, हीच आमची या समय प्रभूचरणी प्रार्थना आहे. क्रिसमस हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्यासाठी आम्ही खूप आनंदाने आणि उत्साहाने संपूर्ण जगामध्ये साजरा होत असतो. त्याचप्रमाणे आज मेथोडिस्ट चर्च नांदेडमध्ये देखील ख्रिसमस सण हा साजरा करण्यात येत आहे. आजच नव्हे तर आम्ही गेल्या 15 तारखेपासून या जन्मोत्सवासाठी घरोघरी जाऊन येशू ख्रिस्ताची सुवार्ता आम्ही सांगितलेली आहे गीताद्वारे आमच्या युवकांनी. आणि आज एक विशेष भक्ती आमच्या चर्चमध्ये होत असती, त्यामध्ये अनेक विविध प्रकारचे गीत वेगवेगळ्या भाषेमध्ये होतात ज्याद्वारे परमेश्वराचा गौरव होतो. येशू ख्रिस्ताचा जन्म संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी एका बालक रूपात झालेला आहे. आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये आला मानवरूप धारण करून तो संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी. आणि या प्रकारे आम्ही 1 तारखेपर्यंत हा ख्रिसमसचा उत्सव साजरा करत असतो. येणाऱ्या आठवड्यामध्ये विविध स्पर्धा आमच्या चर्चमध्ये होत असतात. नांदेडवासियांना एकच संदेश देणार मी की प्रभू येशू ख्रिस्त हा शांतीचा राजकुमार आहे. आणि आज आमच्या देशामध्ये, आज आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये शांतीची, प्रीतीची खूप गरज आहे. म्हणून सर्वांनी एकमेकाशी प्रेमाने आणि एकमेकाशी भाईचाराने म्हणजे बंधुभावाने राहावं, कारण हाच आज येशू ख्रिस्ताचा जन्म आहे. आज येशू ख्रिस्ताचा जो संदेश आहे तो हाच आहे की एकमेकावर प्रीती करा. एकमेकावर नव्हे तर आपल्या शत्रूवर देखील प्रीती करा, हा मुख्य संदेश येशू ख्रिस्ताचा आहे. आणि तोच संदेश मी आज सर्व नांदेडवासियांना देऊ इच्छिते. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.